राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिन आज खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून स्वतंत्ररित्या साजरा करण्यात आला. त्यामध्ये खासदार शरद पवार गटानं जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय, तर उपमुख्यमंत्री अजित पवार गटानं विधानसभा निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी स्वाभिमान सप्ताहाच्या माध्यमातून पक्ष संघटन बळकट करण्यावर भर दिलाय. खासदार शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षी अजित पवार यांच्या रूपानं उभी फूट पडली. अजित पवार गटाकडे पक्षाचं घड्याळ चिन्ह आहे, तर खासदार शरद पवार गटानं तुतारी चिन्ह घेऊन राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे. अजूनही राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचा वाद न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थितीत अजित पवार गटानं घड्याळ तेच वेळ तीच असं सांगत आज मार्केट यार्ड इथल्या कार्यालयात पक्षाचा 25वा वर्धापन दिन ध्वजारोहण आणि केक कापून साजरा केला. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम झाले. त्यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी जिल्ह्यात 10 ते 16 जून या कालावधीत स्वाभिमान सप्ताह साजरा करण्याचं ठरवण्यात आलं. विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सामोरं जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी आदिल फराज, अनिल साळुंखे, मधुकर जांभळे, अजित गाताडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस गटानं शिवाजी स्टेडियम इथल्या शहर कार्यालयात पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा केला. जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. गेली 25 वर्ष कागल, चंदगड, राधानगरी हे 3 विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत आणखी 2 मतदारसंघ मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करत जिल्ह्यात विधानसभेच्या किमान 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवण्याच्या तयारीत आहे असं व्ही बी पाटील यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर यांनी कडवी झुंज दिली. मात्र या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा झालेला विजय म्हणजे धनशक्तीचा विजय असल्याचं त्यांनी सांगितलं. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीबरोबर हातमिळवणी केली असती तर जिल्ह्यातील 2 जागा आघाडीनं जिंकल्या असत्या असंही व्ही बी पाटील यांनी नमूद केलं. यावेळी पद्मजा तिवले, महादेव पाटील, अनिल घाटगे, निरंजन कदम, सुवर्णा शिंदे, अश्विनी माने, रामराजे कुपेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.